हरे कृष्णा। श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी अध्याय चौथा, अध्यायाचं नाव आहे ज्ञान कर्म संन्यास योग। आज आपण तिसरा श्लोक वाचणार आहोत, त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया। हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत, त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या। धन्यवाद प्रभुपाद। स एवायम मया तेद्य योग प्रोक्त पुरातन तोसी मे सखा चेती रहस्यम हेतत उत्तमम। भाषांतर: भगवंतांशी असणाऱ्या संबंधांचे ते अत्यंत पुरातन विज्ञान आज मी तुला सांगत आहे, कारण तू माझा भक्त तसेच मित्रही आहेस, आणि म्हणून तू या विज्ञानाचे दिव्य रहस्यही जाणू शकतोस। भगवंत काय म्हणत आहेत, स एव अयम, स म्हणजे जे, स एव अयम मया ते अद्य योग प्रोक्त म्हणजे काय, मी जे योग म्हणजे योगाचं ज्ञान, अव्ययी असं योगाचं ज्ञान दिलं होतं आधी, स तेच, तोच योग एव मी काय करणार आहे, अयम हा तोच योग मी आता तुला देणार आहे। जर तुम्ही शब्दशः अर्थामधला सहावा शब्द बघितला अद्य, तर अद्य म्हणजे काय, आज जे मी सूर्यदेवानाच दिलं होतं तेच ज्ञान आज तुला देणार आहे असं भगवंत म्हणत आहेत। तर कसं आहे हे, शेवटी आहे बघा दुसऱ्या ओळीतली शेवटचे शब्द, रहस्यम ही एतत उत्तमम। तर हे उत्तम असं रहस्य आहे ज्याद्वारे आपलं सगळं जे अज्ञान आहे ते नष्ट होईल। का बरं मी हे तुला ज्ञान देणार आहे, भगवंत दुसऱ्या ओळीत म्हणतात, भक्त असी, तू काय आहेस, भक्त आहेस, आणि मी सखा, तू माझा सखा आहेस, मित्र आहेस। तर केवळ संस्कृत पंडित असून उपयोग नाही, तर ही जे भगवद्गीतेचे हे जे ज्ञान आहे ते आपल्याला अधिकृत गुरु शिष्य परंपरेच्या मार्फतच श्रवण करायला हवं। तर भक्त आहेत ते भगवंतांचा कधीच द्वेष करत नाही। इतर लोक काय म्हणतात की श्रीकृष्ण आहेत ना ते भगवद्गीतेत स्वतःबद्दल खूप चर्चा करतात, हो अगदी ते खूप अहंकारी आहेत, हो नुसतं किती स्वतःबद्दल बोलायचं, मी असा, मी इतका महान, मी श्रेष्ठ, माझ्यामुळे हे होतंय, असं का बरं तुमचे भगवंत म्हणतायत असं लोक म्हणतात। हा तर असे लोक कसे असतात, भगवान श्रीकृष्णांचा द्वेष करणारे असतात। बघा जेव्हा एखादा माणूस दुसऱ्या माणसाचा द्वेष करतो तेव्हा काय होतं माहितीये का, समोरचा व्यक्ती कितीही चांगला असला तरी द्वेष बघणारा मनुष्य काय, सगळे चांगले गुण झाकून टाकतो आणि एक काहीतरी चूक शोधतो आणि त्याच्यावर चर्चा करायला लागतो। तर असेच हे द्वेषांनी भगवंतांचा द्वेष करणारे लोक आहेत ते कसे आहेत, द्वेष भावनेने म्हणतात की खूपच, हे जे श्रीकृष्ण आहेत ते भगवद्गीतेत स्वतःची स्तुती करता आहेत। तर भगवंत ह्या भगवद्गीतेमध्ये स्वतःविषयीच ज्ञान देतात, तर त्याच्या मागे उद्देश काय आहे त्यांचा, तर हाच उद्देश आहे भगवंतांचा की हे भगवंतांचं बद्दलचं ज्ञान आहे, आत्म्याबद्दलचं ज्ञान आहे, आत्मा आणि भगवंतांच्या संबंधाबद्दलचं ज्ञान आहे, भक्तीबद्दलचं ज्ञान आहे। हे प्राप्त करून आपण काय केलं, आपण काय केलं पाहिजे, आपण जाणलं पाहिजे की मी जीवेर स्वरूप आहे, कृष्णेर नित्य दास, मी भगवंतांचा अंश आहे, दास आहे, भगवंत माझे स्वामी आहेत। तर हा संबंध मी विसरून या भौतिक जगतात आलो आहे, पण आता मला हा भगवद्गीतेद्वारे हे ज्ञान कळलं आहे, तर मी तो जो विसरला गेलेला जो भगवंतांशी असलेला माझा संबंध आहे तो पुन्हा स्थापित करण्यासाठी प्रयत्न करेन, भक्ती करेन। आणि असं हे जे ज्ञान भगवंत भगवद्गीतेत देत आहेत त्याद्वारे हा मनुष्य भगवंतांची भक्ती करून, भगवंतांची सेवा करून, भगवंतांवर प्रेम करायला लागतो, आणि या भौतिक जगताच्या जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रातून तो मुक्त होऊन
भगवंतांच्या धामात जाऊ शकतो, भगवंतांची जी प्रेममयी भक्तिमय सेवा आहे त्यात तो पुन्हा संलग्न होऊ शकतो। तर यासाठी भगवंत आपल्याविषयी या भगवद्गीतेत ज्ञान देत आहेत हे आपण जाणलं पाहिजे। तर एक वैष्णवाचार्य समजतात की जितकं आपल्या भगवंतांवर प्रेम असेल तितक्या प्रमाणात आपल्याला ही जी भगवद्गीता आहे, श्रीमद भागवतम आहे, ते समजायला लागतं। तर वैदिक शास्त्रांवर आपली श्रद्धा असणं खूप महत्त्वाचं आहे। तर गीताभूषण टीका यामध्ये स्त्रील बलदेव विद्याभूषण या तिसऱ्या श्लोकाबद्दल म्हणत आहेत, तोच पुरातन योग म्हणजे तेच ज्ञान जे गुरु शिष्य परंपरेद्वारे दिले जाते ते मी तुला आज देणार आहे। तर भाषांतर आपण एकदा बघूया, भगवंतांशी असणाऱ्या संबंधांचे ते अत्यंत पुरातन विज्ञान आज मी तुला सांगत आहे। काय या ज्ञानात दिलाय, भगवंतांशी आपला काय संबंध आहे, का बरं मी सांगतोय हे ज्ञान, कारण तू माझा भक्त तसेच मित्र आहे आणि म्हणून तू या विज्ञानाचे दिव्य रहस्यही जाणू शकतोस। तर असा भगवंत म्हणतायत की तू माझा मित्र आहेस, माझा सखा आहेस, मी तुझ्याशी आसक्त आहे आणि तू पण माझ्याशी आसक्त आहे। तर कुणी म्हणेल की अरे हे तर अर्जुन, असं जसं 10व्या अध्यायात आपण वाचू तेव्हा अर्जुन भगवंतांची खूप स्तुती करतो आहे। हा तर कुणी म्हणेल की अर्जुन भगवंतांबद्दल एवढं स्तुती करतो आहे का बरं, कारण की तो त्याचा भगवंतांचा मित्र आहे म्हणून असं सांगतो आहे। पण नाही, आपण जेव्हा 10वा अध्याय वाचणार आहोत त्याच्यात दिलेलं आहे की अर्जुन म्हणतो आहे की अनेक अनेक ऋषी मुनींनीही भगवंता म्हणजे हे श्रीकृष्ण तुम्हाला भगवंत म्हणून स्वीकारलं आहे। तर आपण जाणलं पाहिजे की अर्जुन जसा उत्सुक आहे भगवंतांविषयी ऐकायला, तसंच आपण ही भगवद्गीता ऐकायला उत्सुक राहायला पाहिजे। तर एक वैष्णव आचार्य समजावतात की आपण सगळे या जगतात दुःख भोगत पडलेलो आहोत आणि भगवंतांपासून आपण दूर झालो आहोत म्हणून दुःख भोगत आहोत, पण भगवंतांनी आपल्या सगळ्यांना हे भगवद्गीता म्हणजे एक प्रेम पत्र लिहिलं आहे आणि त्यांनी आपल्याला या प्रेम पत्रात पुकारलं आहे, सगळं ज्ञान दिलंय की तू विसरलास का आपलं हे सगळं असं नातेसंबंध आहे, पुन्हा आपल्याला जोडायचं आहे, तू माझी भक्ती कर वगैरे, हे सगळं भगवंतांनी दिलं आहे। यामध्ये भगवंतांचाच कोणताच स्वार्थ नाहीये। तर आपल्या सगळ्यांना या जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रातून बाहेर काढून भगवंतांकडे परत जाण्यासाठी ही भगवद्गीता एक सुवर्ण संधीच आहे। तर श्रील बलदेव विद्याभूषण समजवतात की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत की हे अर्जुना, तू मला शरणागत आहेस आणि तू माझा मित्र आहेस म्हणून मी हे ज्ञान जे आहे ते तुला देत आहे। हे ज्ञान परम गुह्य आहे, रहस्यम एतत उत्तमम असं आहे। तर तात्पर्य वाचूया, भक्त आणि असुर असे मनुष्यांचे दोन वर्ग आहेत। अर्जुन हा भक्त असल्यामुळे भगवंतांनी त्याला हे दिव्य विज्ञान प्रदान करण्यासाठी निवडले, परंतु असुरांना हे दिव्य रहस्यमय विज्ञान समजणे शक्य नाही। तर दोन प्रकारचे मनुष्यांचे वर्ग आहेत, एक आहे सूर, दुसरे आहेत असुर। सूर म्हणजे जे भक्त आहेत ते, असुर म्हणजे काय, जे श्रीकृष्णांना भगवंत मानत नाहीत असे। तर ज्यांची भगवंतांवर श्रद्धा नाहीये मग त्या लोकांना हे भगवंतांनी दिलेलं दिव्य रहस्यही विज्ञान जे आहे ते समजणं शक्य नाही। का, कारण जर भगवंतांना स्वीकारलं नाही तर भगवंतांनी सांगितलेले उपदेशी त्यांना कळत नाहीत। पुढे वाचते आहे, या महान ज्ञान ग्रंथाच्या अनेक आवृत्त्या आहेत, त्यापैकी काही भाष्ये भक्तांनी केली आहेत। तर अनेक साऱ्या बाजारात या भगवद्गीतेच्या आवृत्त्या आहेत, काही आवृत्त्या भक्तांनी लिहिल्या आहेत म्हणजे त्याच्यामध्ये श्लोकांना तात्पर्य भक्तांनी दिली आहेत, तर काही भाष्ये असुरांनी केलेली आहेत। तर काही भगवद्गीतेवरची भाष्य असुरांनी लिहिलेली आहेत, केलेली आहेत असं का प्रभुपाद लिहित आहेत, कारण की हे लोक भगवद्गीतेचा ग्रंथाचा आधार घेऊन ग्रंथ छापता आहेत, पण त्या ग्रंथामध्ये
भगवान श्री कृष्णांचं ज्ञान न देता स्वतःची आपली काल्पनिक मत सांगत आहेत आणि ते श्रीकृष्णांना भगवंत म्हणून स्वीकारत नाहीयेत। हा तर ध्येय काय आहे, मला प्रसिद्ध व्हायचंय, मला धन कमवायचंय आणि त्यामुळे ते भगवद्गीतेवर काही आपल्या मनाप्रमाणे भाष्य लिहितात आणि भगवद्गीतेवर प्रवचन पण करत असतात। पुढे वाचते आहे, भक्तांनी केलेले भाष्य खरे आहे तर असुरांनी केलेले भाष्य निरर्थक आहे। तर मला केवळ संस्कृत येतं म्हणून मी काही वैदिक शास्त्र जाणू शकणार नाही आणि म्हणून इथे म्हटलं आहे की भक्तांनी केलेलं भाष्य खरं आहे का, कारण त्यांनी अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून ज्ञान घेऊन ही भगवद्गीता आपल्या ना समजवण्याचा प्रयत्न केला आहे। पण जे असुर आहेत, जे भगवंतांचा द्वेष करत आहेत, तर ते लोकांना काय आहे, त्यांना वैदिक शास्त्र पण समजत नाही आणि त्यावर ते काही निरर्थक भाष्य करत आहेत, त्यांनी त्यांचाही काही फायदा होत नाही आणि वाचणाऱ्यांचाही काहीच फायदा होत नाही। पुढे वाचते, अर्जुन हा श्रीकृष्णांचा पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून स्वीकार करतो आणि अर्जुनाच्या पदचिन्हांचे अनुसरण करून केलेले कोणतेही भाष्य म्हणजे या महान विज्ञाना प्रित्यर्थ केलेली वास्तविक भक्तिपूर्ण सेवाच आहे। इथे जो अर्जुनाचा अर्जुन आहे त्याच्याबद्दल प्रभुपाद समजवत आहेत की अर्जुनाचे ध्येय काय आहे, अर्जुन हा भगवंतांचा भक्त आहे आणि त्यांनी श्रीकृष्णांना पुरुषोत्तम भगवान म्हणून स्वीकारलेला आहे आणि भगवंत त्याला अतिशय उत्तम असं हे रहस्य भगवद्गीतेचं ज्ञान देत आहेत। तर आपलं ध्येय काय असावं, आपण पण या अर्जुनाने जशी भक्ती केली तशीच भक्ती केली पाहिजे आणि जे लोक जे भक्त अर्जुना सारखीच भक्ती करत आहेत आणि अर्जुनाने हे ज्ञान प्राप्त केलंय त्यानुसार ते ही भगवद्गीता आपल्या गुरूंकडून जाणून घेत आहेत अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून आणि या भगवद्गीतेवर काही लिखाण करत आहेत। तर ते भाष्य कसं आहे, भक्तिपूर्ण सेवाच आहे, आपल्या सगळ्यांना हे भगवद्गीतेचं ज्ञान ते सोपं करून आपल्याला प्राप्त होत आहे। पुढे वाचते, तरीही आसुरी प्रवृत्तीचे लोक भगवान श्रीकृष्णांचा वास्तविक रूपात स्वीकार करीत नाहीत, या उलट ते श्रीकृष्णांविषयी बनावट रचना करतात आणि साधारण वाचकांना श्रीकृष्णांच्या उपदेशाच्या मार्गापासून दूर नेतात। तर इथे काय म्हटलं आहे की हे लोक आहेत आसुरी वृत्तीचे आहेत, भगवंतांवर त्यांचा विश्वास नाही आणि भगवान श्रीकृष्णांचा ते वास्तविक रूपात स्वीकार करत नाहीयेत, म्हणजे श्रीकृष्णांना ते भगवंत म्हणून स्वीकारत नाहीयेत आणि मग ते काय करतात, बनावट रचना करतात। म्हणजेच काय करतात, आता ही जी दिव्य रास लीला आहे जी भागवतम मध्ये 10व्या स्कंधामध्ये येते आहे, तर रासलीला म्हणजे खर तर काय आहे, रासलीलेत भगवान श्रीकृष्ण जे गोपींबरोबर नृत्य करतायत ते सगळं आत्मास्तरावर आहे। या गोपी या सुद्धा महान भक्त आहेत, अनेक अनेक गोपी आहेत त्या पूर्व आश्रमीच्या पूर्वजन्माच्या त्या ऋषीमुनी आहेत। तर हे सगळं ज्ञान आहे ते आपण आध्यात्मिक गुरु शिष्य परंपरेतून अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून जाणतो आहेत, पण लोक काय आहेत, भक्तच नाही आहेत, योग्य त्या गुरूंकडून ज्ञान प्रकट करत नाही आहेत, सॉरी प्राप्त करत नाही आहेत आणि मग ते काय करतात, आपल्याला वाटेल तशा बनावट रचना करतात। ही जी दिव्य रासलीला आहे ती भौतिक रूपात मांडतात, त्याच्यावर शारीरिक स्तरावरची चर्चा करतात, जसं हिंदीमध्ये याला म्हटलं जातं मन गढन बाते, म्हणजेच बनावटी रचना केली जातात। तर एक वैष्णव आचार्य या रचनांना म्हणतात की हे जे लोक आहेत ज्यांचं भगवंतांवर विश्वास नाही आहेत, ते लोक आपल्या मनाच्या फॅक्टरीमध्ये वाटेल तसं काहीतरी जे विचार येत आहेत ते छापतात आणि लोकांना त्याबद्दल सांगतात, लोकांपुढे प्रस्तुत करतात। तर अशी लोक आहेत, ते भगवंतांचा महिमा जाणत नाहीत, गंगा यमुना यांसारख्या पवित्र नद्या आहेत त्यांचा महिमा आहे ते जाणत नाहीत, तुलसीचा महिमा आहे ते जाणत नाहीत। तर
हे सगळे जे महिमागान आहे, जे दिव्य गोष्टींबद्दलचं ज्ञान आहे, ते आपण अंदाज करून प्राप्त करू शकत नाही. पण हे जे आसुरी प्रवृत्तीचे लोक आहेत, ते मनाला वाटेल तशी या दिव्य विषयांवर, आध्यात्मिक विषयांवर आपली भाष्य करत असतात. आणि त्यांची भाष्य, त्यांचं लेखन, प्रवचन हे सामान्य लोक आहेत ते वाचतात, ऐकतात आणि मार्गभ्रष्ट होतात. त्यामुळे अनेक अनेक लोकांची जी वैदिक शास्त्र आहे त्यांवरची श्रद्धा नष्ट होते, भगवंतांवरची विश्वास आहे तो त्यांचा डळमळीत होऊन जातो आणि ते लोक आहेत ते भगवंतांपासून दूर राहत दूरच जातात. तर असे हे जे आसुरी प्रवृत्तीचे लोक आहेत ते स्वतः आध्यात्मिक ज्ञानाविषयी अंध आहेत. तर एक अंध आहे तो दुसऱ्या इतर अंधांना मार्गदर्शन करू शकतो का? नाही करू शकत. पण असा हा अंध आहे जो आध्यात्मिक ज्ञानाविषयीचा आहे, तो इतरांना सांगतच नाही की आध्यात्मिक ज्ञानाबद्दल मी अंध आहे. तो सांगतो मला सगळं समजतं आणि त्याला जे फॉलो करणारे जे लोक आहेत, तर तो हा असा आध्यात्मिक अंध असलेला प्रमुख स्वतःबरोबर मागचे जे अंध आहेत त्यांनाही आपल्याबरोबर खड्ड्यात पाडतो. तर आपण जाणलं पाहिजे की आपण या संसाराच्या घनघोर जंगलामध्ये जणू काही अंधकारात अडकून पडलो आहे. आणि हे जे अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील भक्त आहेत ते आपल्याला हे आध्यात्मिक ज्ञान देतात आणि आपल्याला डोळस म्हणजे डोळस करतात. त्यांना स्वतःला ज्ञान आहे आणि ते आपल्याला मार्ग दाखवतात जेणेकरून आपण या घोर संसारातून बाहेर पडू शकू. पुढे वाचते, या ठिकाणी अशा चुकीच्या मार्गाबद्दल एक सूचना आहे. मनुष्याने अर्जुनापासून आलेल्या परंपरेचे अनुसरण करण्याचा प्रयत्न करावा आणि अशा रीतीने श्रीमद भगवत गीतेच्या या महान विज्ञानापासून स्वतः लाभान्वित व्हावे. तर प्रभुपाद इथे आपल्याला समजवत आहेत की अर्जुनापासून आलेली ही जी परंपरा आहे, अधिकृत गुरु शिष्य परंपरा, तर ही जी या परंपरेत जो शिष्य आहे तो आपल्या स्वतःच्या गुरुकडून ज्ञान प्राप्त करतो आणि त्यामुळे काय करतो, तो ज्ञान प्राप्त करून पुढच्या पिढीला ज्ञान देतो. तर म्हणून इथे म्हटलंय की अशा या अधिकृत गुरु शिष्य परंपरेतला हा अर्जुन आहे, तर त्या परंपरेच्या अनुसरणाचा आपण स्वीकार करावा. जसं अर्जुनाने अर्जुन भगवंतांना शरणागत झालाय आणि भगवंतांकडून तो ज्ञान प्राप्त करतोय, तसंच आपण सुद्धा हे ज्ञान अधिकृत हे जे गुरु शिष्य परंपरेतील वैष्णव आचार्य आहेत त्यांच्याद्वारे प्राप्त करावं. आणि मग काय होईल, आपण हे जे भगवद्गीतेचं ज्ञान आहे, महान विज्ञान आहे, त्यापासून स्वतःला लाभान्वित करून घ्यावं. तर असे हे जे मार्गदर्शन करणारे गुरु आहेत ते आपल्याला ज्ञान देतात की आपण भगवंतांचे नित्य दास आहोत, आपण भगवंतांशी जोडलं जायला पाहिजे, यासाठी मार्गदर्शन देतात, भक्तीचं ज्ञान देतात. आणि असे गुरु आपल्या शिष्याला भगवंतांशी जोडतात. तर आपला हा तिसरा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे. आज इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.